महायुतीचे उपस्थित असणारे मुंबई शहरातील सर्व साईच्या साई उमेदवार, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, सर्व महायुतीच्या मित्रपक्षांचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी, माझ्या मुंबई शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले सगळे बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सर्वप्रथम युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. मित्रांनो, आज लोकसभा निवडणुकीचा हा शेवटचा पाचवा टप्पा महाराष्ट्र पार पाडतोय. खरं तर देशामध्ये सात टप्प्यामध्ये निवडणुका होतात, परंतु आपल्या पाचव्या टप्प्यामध्ये मुंबईचे सहा, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर आणि तिकडं दिंडोरी, धुळे आणि नाशिक अशा पद्धतीनं जवळपास 13 ठिकाणी निवडणुका होत आहेत. 13 ठिकाणी महायुतीचे उमेदवार धनुष्यबाण आणि कमळ या दोन्हीपैकी एक चिन्ह घेऊन उभे आहेत. माझी सुरुवातीलाच मुंबईकरांना, तमाम माझ्या बंधू भगिनींना विनंती आहे की आपण उद्याच्या 20 तारखेला ज्यावेळेस मतदानाला जाल, त्यावेळेस तुमच्या पुढे जी मशीन असेल तिथं महायुतीच्या उमेदवाराचं नाव असेल आणि त्याच्या पुढं धनुष्यबाण तरी असेल किंवा कमळ तरी असेल, तेवढं समोरचं बटन दाबायचं काम आपण सगळ्यांनी करावं, अशा प्रकारचे मी आपल्याला सगळ्यांना मनापासून विनंती करतो. मित्रांनो, शिवाजी पार्क हे एक ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानाच्या साक्षीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र देशाच्या प्रगतीत एक नवं पर्व या ठिकाणी सुरू करतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्वसमावेशक असं नेतृत्व आज देशाला मिळालेलं आहे. मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं पंतप्रधानांनी देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, ते निश्चितपणे ते काम गौरवास्पद अशा प्रकारचं काम आहे. मोदी साहेबांचं कणखर नेतृत्वच पुढच्या काळात देखील तुमच्या माझ्या भारत देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. हा निर्धार इथल्या सर्वसामान्य जनतेनी केला आहे आणि म्हणूनच त्यांना तिसऱ्यांदा आपल्या देशाचं पंतप्रधान करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करायचा आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आता सध्या विरोधकांना कुठला विकासाचा मुद्दा राहिला नाही. यावेळेच्या निवडणुकीमध्ये सातत्याने आम्ही महायुतीच्या वतीनं विकासाच्या बद्दल बोलतोय, परंतु विरोधक त्याला फाटा देतात आणि नको ते भाषण करण्याचा केविलवाना प्रयत्न त्यांचा चाललेला आहे. एक त्रयस्थ नागरिक म्हणून आपण जर त्यांच्याकडे बघितलं तर काय त्यांची भाषणं आहेत, काय त्यांचे त्याच्यामध्ये शब्द वापरतात. अरे, आपल्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्यावेळेस मंगल कलश आणला, तो मंगल कलश संयुक्त महाराष्ट्राचा आणला असताना सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे, तो कसा पुढे गेला पाहिजे, सर्व जाती धर्माच्या लोकांना कसा न्याय देता आला पाहिजे, ज्या पद्धतीनं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याच रस्त्याने आपल्याला सगळ्यांना पुढे जायचं आहे. आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आम्ही महायुतीच्या सरकारमधले सगळे घटक पक्ष असू किंवा देशाचे पंतप्रधान असतील, त्या सगळ्यांची भूमिका तीच आहे. त्या भूमिकेचं समर्थन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आता आठवले साहेबांनी बोलत असताना सांगितलं की असा काहीतरी मुद्दा काढायचा आणि त्याच्यातनं एखाद्या समाजाला काहीतरी त्यांच्यामध्ये समरवस्था निर्माण करायची. 10 वर्षामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी कधी उलट संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली आणि अशा पद्धतीनं त्यांनी साजरा करत असताना संविधान बदलण्याची भाषा हे सगळेजण करतायत, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि ते पवित्र काम तुमच्या प्रत्येकाच्या मतामध्ये आपण 20 तारखेला सकाळी 7 वाजता जाऊन जर मतदान केलं तर यांना जशाच तसं उत्तर आपल्याला देता येईल आणि विरोधकांना विरोधकांची जागा त्या ठिकाणी दाखवता येईल, अशा प्रकारची अपेक्षा आणि विनंती मी आपल्या सर्व सहकाऱ्यांना करतो.
प्रचंड मोठ्या संख्येने आपण इथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं महायुतीच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आणि मी माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.